सगळ्यात जास्त कॉन्फिडंट आणि आत्मविश्वास ह्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान मला दिसतो आहे. ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे ते तर आमचा फोन उचलत नाही. बरं, त्यांचे PA त्यांच्या आवाजात बोलतात. लोकं स्वागत करताना, एखादी बैठक असेल, प्रस्तावना करताना पहिलं वाक्य असतं की दादा आमची चूक झाली. निवडून आलेल्या खासदारापेक्षा खूप जास्त पटीचा निधी पराभूत झालेल्या खासदाराने जनतेला दिलेला आहे प्रत्येक गावागावामध्ये. रात्री 11:30 त्यांनी त्या विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना फोन करून सांगितलं की 2 दिवसामध्ये आढळराव येतील, त्यांना 10 कोटी रुपयाचा निधी द्या. त्यांच्या इतर लोकांबरोबर मला रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत 200-300 फोन यायचे, दादा तुम्ही कुठूनही उभे राहा पण खासदार व्हा म्हणून. खोके सम्राट, तुम्ही अभिनय सम्राट आहात का नट सम्राट आहात, मला फारसं मी त्याच्या तपशिलात जात नाही. 1825 दिवसापैकी संसदेमध्ये 5 वर्षात तुमची उपस्थिती फक्त 161 दिवस. बरं, मग उरलेले 1700 दिवस कुठे गेलात? कितीतरी लोकांना तो पुरस्कार मिळाला आहे पण कुणीही संसदरत्न खासदार असं बिरदवली लावलेली नाही. राजकीय कार्यक्रम सोडून जर तुमच्या दुकानाचं उद्घाटन करायचं असेल तर 3 लाख रुपये पडतील. बरं, असं मतदारसंघामध्ये निवडून आलेला खासदार जर करत असेल, माझा हा शब्द आहे की मी माझी शेवटची निवडणूक आहे त्यामुळे मी काही लोकांना भावनिक करतोय वगैरे असं काही नाही. ओके, माझा मी ॲजेंडा माझ्या लाईफचा ठरवलेला आहे. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आज आहे लांडेवाडीमध्ये. शिरूर लोकसभा मतदारसंघातलं शिवाजीराव आढळराव पाटील यांचं हे गाव, त्यांच्या ऑफिसमध्ये मी आहे. आणि या निवडणुकीतली, या पश्चिम महाराष्ट्रातली, राज्यातली जी एक लक्षवेधी लढत आहे ती शिरूरमध्ये आहे. आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे यावेळेस राष्ट्रवादीकडनं आपलं उमेदवारी अर्ज त्यांनी आता ते भरणार आहेत आणि मोठ्या तयारीनं ते रिंगणात उतरलेले आहेत. एकूण त्यांची तयारी, गेल्या 4-5 निवडणुकांमधलं असलेलं त्यांनी पाहिलेलं वातावरण आणि 4 जूनला नक्की काय निकाल लागणार याचा सगळा अंदाज आपण त्यांच्याशी बोलून घेणार आहोत. दादा, लेट्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. काय तुमचा काय वातावरणाचा फील काय तुम्हाला सांगतोय? मी ही 5वी निवडणूक आहे. बर, 5 निवडणूक लढवण्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आलेले अनुभव आणि ह्या अनुभवावरून लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर लोकांची बॉडी लँग्वेज, वातावरणामधली एक हवा लोकांची हे पाहिल्यानंतर सगळ्यात जास्त कॉन्फिडंट आणि आत्मविश्वास ह्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान मला दिसतो आहे. ओके, जिथं जाऊ तिथं लोक अतिशय उत्साहानं स्वागत करतात. सगळे लोक मोठ्या संख्येनं जमा होतात. 5 वर्ष मला जो गॅप होता 2019 ते 2024, त्यामध्ये आमचं कसं नुकसान झालं असं लोक सांगत होते. कारण 15 वर्ष लोकांना सवय होती की फोन केला की खासदार उपलब्ध, रात्री फोन केला तरी खासदार फोन उचलतात, पहाटे फोन केला तरी खासदार फोन उचलतात, कुठल्याही अडीअडचणीने धावून जातात. त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आलं की बाबा आता ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे ते तर आमचा फोन उचलत नाही. बरं, त्यांचे PA त्यांच्या आवाजात बोलतात आणि आम्हाला कुठली तरी दिशाहीन उत्तरं देतात. बरं, पण मी एक घरच्या माणसांशी बोलण्यासारखं लोकांचा अनुभव होता हे लोक प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगतात. ओके, उदाहरणार्थ मी शिरूरमध्ये गेलो, जुन्नरमध्ये गेलो, आदिवासी भागात गेलो, कुठं जिथं जाईल तिथं लोक स्वागत करताना, एखादी बैठक असेल, प्रस्तावना करताना पहिलं वाक्य असतं की दादा आमची चूक झाली. ओके, प्रत्येक ठिकाणी दादा आमची चूक झाली, आम्ही चुकलो पण ह्या वेळेला आम्ही चुकणार नाही, तुम्ही काही करा, उभे राहा, आम्हाला तुमची गरज आहे, मतदारसंघाला तुमची गरज आहे. अशा प्रकारचं वातावरण जिथं जाऊ तिथं आहे. कारण ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात मी फिरलो गेल्या 5 वर्षात, गाव सोडलं नाही. बरं, निवडून आलेल्या खासदारापेक्षा खूप जास्त पटीचा निधी पराभूत झालेल्या खासदाराने जनतेला दिलेला आहे प्रत्येक गावागावामध्ये. बरं,
उदाहरण सांगायचं झालं तर वेगवेगळ्या हेडखाली मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, चंद्रकांतदादा असतील, यांनी मला इतका सपोर्ट केला. ओके. अगदी सत्तेतल्या किंवा निवडून आलेल्या खासदारापेक्षा जास्तीची ताकद मला दिली. अच्छा. उदाहरणार्थ वेगवेगळे हेड आहेत, 25-15 17.5 कोटी रुपयाचा निधी मला मिळाला, त्यातले जवळजवळ 175 गावं मी बेतली त्याच्यामध्ये. ओके. एक दिवस असाच रात्री 11-11:30 मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेलो, म्हटलं साहेब मला माझ्या मतदारसंघात दलित वस्ती मोठ्या प्रमाणात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागातून मला काय 5-10 कोटी रुपयाचा निधी मिळाला तर बरं होईल, काही गावं माझी त्यात मला घेता येतील. रात्री 11:30 त्यांनी त्या विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना फोन करून सांगितलं की 2 दिवसामध्ये आढळराव येतील, त्यांना 10 कोटी रुपयाचा निधी द्या. ओके. तिसऱ्या दिवशी त्या सचिवाने मला फोन केला की आपली यादी पाठवा. ओके. आणि त्या माध्यमातून मला जवळजवळ 103 गावं कवर करता आली. 103 गावामध्ये कुठं बौद्ध विहार, कुठं सामाजिक हे, कुठं रस्ता, कुठं काय, ही कामं मला त्या माध्यमातून घेता आली. बरं. हे झालं 25-15 किंवा डी पी डी सीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी 450 गावांना आपण निधी देऊ शकतो. त्याचा चांगला इम्पॅक्ट तुम्हाला? खूप चांगला इम्पॅक्ट. यातली 4 निवडणुकांमधली आणि आत्ताच्या निवडणं मोठा फरक जो आहे, ज्या 4 निवडणुका तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात लढल्या त्या राष्ट्रवादीच्या आज तुम्ही उमेदवार आहात हे मतदारांना कन्व्हिन्स होतं आहे का? हे बघा, महाराष्ट्रातली जनता, माझे मायबाप मतदार हे सुज्ञ आहेत. हा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेता आला आणि का घेतला हे मतदारांना पूर्णपणे माहिती आहे आणि मतदार माझ्या अगोदरच कन्व्हिन्स झालेला आहे. बरं. मी ज्यावेळेला अशी चर्चा चालू होती की मी राष्ट्रवादीला ही जागा जाते, राष्ट्रवादी माझ्या नावाचा विचार करते त्यांच्या इतर लोकांबरोबर, मला रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत 200-300 फोन यायचे, दादा तुम्ही कुठूनही उभे राहा पण खासदार व्हा. हा एक झाला भाग. पण कन्व्हिन्स होण्याचं मी तुम्हाला सांगतो, हा काय मी पक्षबदल केला असं नाही, म्हणजे इकडनं उडी मारली तिकडं गेलो आहे, ओलांड उडी मारली असातला भाग नाही ना. माझ्या मला माहितीत माझा जो 26 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला तो ह्या देशातल्या राजकारणातला असा एकमेव प्रवेश आहे. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, आढळरावजी तुम्ही 5 वर्ष मेहनत केलेली आहे, माझी इच्छा आहे प्रवाहात राहण्यासाठी, मी तुम्हाला परवानगी देतो आहे. एक पक्षप्रमुख सांगतो आहे की मी तुम्हाला परवानगी देतो आहे, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांच्या चिन्हावर लढा. बरं. एवढंच नाही तर ज्या दिवशी प्रवेश होता इथून जवळ असलेल्या मंचर गावामध्ये, त्या दिवशी माझ्या मूळ पक्षातले शिवसेनेचे 50 गाड्या भरून कार्यकर्ते इथं आले आणि इथून वाजत गाजत मला जिथं प्रवेश आहे त्या ठिकाणी मला नेऊन सोडले. म्हणजे मला सांगा, ही काय गद्दारी, ही काय निष्ठेचं उल्लंघन केलं असं नाही ना. माझ्या मूळ पक्षाचा नेता मला सांगतो की तुम्ही तिथं जा, माझी तयारी आहे. एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा तिघांनी बसून ठरवलं. ओके. की मी सहमतीचा उमेदवार आहे आणि महायुती आहे, हा काय इकडची बाउंड्री उचलून तिकडे गेलो असं नाही ना. आणि असा कुठला प्रवेश होतो की जिथं त्या मूळ पक्षातले लोक तुम्हाला अगदी वाजत गाजत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेऊन सोडतात. ओके. त्यामुळं ही एक महायुती आहे, महायुतीमध्येच आहे. आणि महायुती कशासाठी एकत्र का आलेत की देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार यावं, नरेंद्र मोदीजी पंतप्रधान व्हावे. हे काय नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी नव्हे तर देशाला स्थैर्य पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था आज जी आहे, देशाची जी प्रतिष्ठा आहे जगाच्या बाजारात ती अबाधित राहावी ह्या कारणासाठी आणि विकास कामं यासाठी महायुती स्थापन झाली आणि महायुतीने तिघांनी ठरवून केलेलं आहे. त्यामुळं चिन्हाच्या बाबतीत कुठेही गेलो तरी लोक सांगतात आम्हाला चिन्हाचं काही देणं घेणं नाही, आज तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही महायुतीचे उमेदवार आहात, तुम्ही मोदीजींच्या विचाराच्या पाठीशी उभे राहणार, त्यामुळं आम्हाला काही अडचण नाही. ओके. आज अमोल कोल्हे यांनी आज पुण्यामध्ये सभा घेतली सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज भरताना, ते म्हणाले की आमच्याकडे कार्यसम्राट, नटसम्राट अशी टीका चालू असते, म्हणजे ते नटसम्राट आहेत अशी तुम्ही त्यांच्यावर टीका करता. ठीक आहे, म्हणजे मी नटसम्राट आहे पण मी खोके सम्राट नाही. तर काय नक्की खोके सम्राट, हे जे विरोध जे शिवसेनेच्या खासदारांना चिटकलेलं आहे याचं कारण काय नक्की, आणि या टीकेमध्ये खरंच तथ्य आहे का? आता असं विधान करणाऱ्याने काहीतरी तारतम्य बाळगावं, उगाच आपलं बोलायचं टाळ्या घ्यायच्या,
म्हणून खोके सम्राट, खोके सम्राट, तुम्ही अभिनय सम्राट आहात का नट नटसम्राट आहात, मला फारसं मी त्याच्या याच्या तपशिलात जात नाही. बरं. आणि मी कधी असं म्हणालो नाही, पण तुम्ही कार्यसम्राट असा, नट सम्राट असा, माझ्या दृष्टीने तुम्ही माझ्या जनतेच्या उपयोगात आले नाही, तुम्ही कुठले सम्राट असा, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही माझ्या जनतेची साप निराशा केलेली आहे. जनतेशी निष्ठा तुमची होती, तुम्ही ती गद्दारी जनतेशी केलेली, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. Okay. मी त्या मुद्द्याला उत्तर देताना तुम्ही दुसरीकडेच काहीतरी भरकटत नेता, मग दुसरंच काहीतरी म्हणतात मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे. अरे विषय काय आहे, लोक काय म्हणत आहेत की तुम्हाला निवडून दिलं, 5 वर्षात तुम्ही इथं आलेच नाही. म्हणजे आणि सांगताना काय सांगतात की खासदारांना संसदेत काम करायचं असतं, हे तिथं भाषणं करायची असते, इथं करायची नसते. मला हे कळत नाही. 5 वर्षाचे 1825 दिवस असतात, 365 x 5 हो 1825 दिवसापैकी संसदेमध्ये 5 वर्षात तुमची उपस्थिती फक्त 161 दिवस. बर. मग उरलेले 17 दिवस कुठे गेलात? ओके. ना दिल्लीमध्ये, ना मतदारसंघात. मग लोक तुमच्या विरुद्ध आक्रोश करणार ना. आता हे झाकण्यासाठी मग तुम्ही काहीतरी लोकांपुढं फेकायचं, संसद रत्न, संसद रत्न, संसद. अच्छा, पण असं काही खरंच असतं का म्हणजे खासदार जो असतो, तुम्ही पण आता 4 टर्म खासदार होता, संसदेत जर काम केल्यानंतर म्हणजे मतदारांशी किंवा मतदारसंघाशी काही संबंध ठेवता येत नाही, अशी काही खासदाराची काही अडचण असते का खरंच? बिलकुल अडचण नसते. बरं. तुम्हाला लोक निवडून ह्यासाठी देतात, जनतेच्या माफक अपेक्षा किंवा मी याला मोठा करतोय, मी याला खासदार बनवतोय, याच्या खासदारकीसाठी मी मतदान करतोय. बरं. ह्या लोकप्रतिनिधी आमच्यासाठी उपयोगाला यावं ना. बरं. मग तुम्ही जाऊन दिल्लीच्या नावाखाली कुठं जाता याचा तर कोणाला तपास नसतो. दिल्लीमध्ये सर्वसाधारणपणे 1800 दिवसापैकी 300 दिवस 3 अधिवेशनं, हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, बस हे 100 दिवस. खूप जास्ती झालं तर 100 दिवस किंवा 60 दिवस. 60 × 5 = 300 दिवस अधिवेशन असतं. ओके. बाकीचे दिवस काय, 1800 दिवस म्हणजे 1500 दिवस कुठं जातात तुम्ही? ओके. पण हा असा बॅलन्स आता येऊ शकतो म्हणजे मतदारसंघाची संपर्क आणि संसदेतली कामगिरी. मला सांगा, नाहीतरी तुम्ही तुमची संसदेमधली उपस्थिती 60-61% आहे. बरं. माझी सुद्धा थोडीफार त्याच्यापेक्षा जास्त असेल, पण उर्वरित दिवस तुम्हाला मतदारसंघासाठीच असताना मग मतदारसंघाची बाउंड्री कशाला राहिली आखली आहे? मी जाऊन तिथं फक्त भाषणं ठोकायची, भाषणं करायची, म्हणजे माझा मतदारसंघ खुश होईल असं नाही ना. मतदारसंघाचे प्रश्न आहे रोजचे. ओके. लोकांना तुम्ही काय भाषणं करता, किती रत्न आणता, त्याच्यापेक्षा माझ्या मतदारसंघात, माझ्या वस्तीमध्ये ट्रान्सफॉर्मर जळायला आहे, शेतीला पाणी नाही, पिकं जळायला लागली, हे महत्त्वाचं की तुमचा संसदरत्न पुरस्कार महत्त्वाचा आहे? तुम्ही संसदरत्न पुरस्कारासाठी काही प्रयत्न केला होता का? ही बघा, दोन संसदरत्न पुरस्काराची, पहिला पुरस्कार संसदरत्न चालू झाला तो 2014 ला. बरं. तो मला मिळाला. ओके. 2015 ला तोही मला मिळाला. बरं. तिसरा पुरस्कारसुद्धा माझं नाव घेतलं, पण त्यावेळेला मी म्हटलं मला येता येणार नाही, चेन्नईला जाणं मला वेळ नव्हता, म्हणून मी गेलो नाही. म्हणून त्याने तो पुरस्कार म्हटला दुसरं कोणाला द्या. बरं. ओके. त्यामुळं मला पहिला पुरस्कार जो कुठला मिळाला असेल, त्यांनी ज्या प्राईम पॉईंट फाउंडेशन यांनी पहिला पुरस्कार 2014 ला चालू केला तो मलाच मिळाला. ओके. पण त्याच पुरस्कारात आजकाल फार भांडवल केलं जातं. भांडवल म्हणजे मला वाटतं शिरूरचे खासदार असे एकमेव खासदार आहे भारतामध्ये, कितीतरी लोकांना तो पुरस्कार मिळाला आहे, पण कुणीही संसदरत्न खासदार, संसदरत्न खासदार असं बिरदवली लावलेली नाही. ओके. आता हे का लावलं? मी तर काही कामं केली नाही, मी तर काही मतदारसंघात हजर नाही, मी लोकांच्या अडीअडचणीला धावून गेलो नाही, मी एखाद्या कार्यक्रमाला लोकांनी बोलवलं की या माझ्या दुकानाचं उद्घाटनाला, त्याची माझी पी ए त्या दुकानदाराच्या मागं लागून त्याची सुपारी मागतात, साहेबांना राजकीय कार्यक्रम सोडून जर तुमच्या दुकानाचं उद्घाटन करायचं असेल तर 3 लाख रुपये पडतील. बरं. असं मतदारसंघामध्ये निवडून आलेला खासदार जर करत असेल तर मग काही जर केलं नसेल तर मग काय लोकांना इम्प्रेस करायला काय? अहो मी नाही तिकडं तुमची कामं नाही केली तर नाही केली, पण मला संसदरत्न पुरस्कार मिळाला ना. ओके. हे तुम्ही वारंवार सांगत राहिले, मग लोकांना असं वाटतं हा खरंच मोठा रत्न आहे बरं का. अच्छा. पण तसं वस्तुस्थिती काही नाही. अच्छा. तुम्ही भाषणामध्ये बोलताना ही माझी शेवटची निवडणूक आहे असं का जाहीर केलं? हे बघा, माझ्या दृष्टीनं खासदारकी ही महत्त्वाची नाही आहे. मी कधी त्याच्यासाठी खूप पारागदी जीवतोडपणं, खोटी नाटकं करून, खोटी विधानं करून, खोटी भाषणं करून, फेकांफेक करून निवडून येण्याचा प्रयत्न केला नाही, कधीच नाही.
सरळ आहे, सरळ आहे. प्रामाणिकपणे मी जनतेशी राहिलो आहे आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा मी प्रामाणिक राहिलो आहे. मी असे काही डायलॉगबाजी किंवा असं काही करत राहिलो नाही. मला उदाहरणार्थ त्यांनी मध्यंतरी अभिषेक काढला की आढळरावांनी 10 वर्षामध्ये फक्त 22 भाषणं केली, मी 29 भाषणं सतत 5 वर्षात ही केली. हे कितीतरी खोटारडपण आहे ना. माझे पहिले 5 वर्षात ठीक आहे ना, पहिल्या 5 वर्षाचं रेकॉर्ड आज त्या साईटवर नसेल, पण माझी शेवटच्या 5 वर्षाचं आणि तुमच्या पहिल्या 5 वर्षाचं हे एक कम्पेअर करायला पाहिजे की मी भूतकाळामध्ये कधीतरी 20-25 वर्षापूर्वी खासदार होतो तेव्हा मला माझे प्रश्न नव्हते, असं नाही करायचं. तुम्ही पीस टू पीस कम्पेअर करा ना. ओके. 2014-19 माझी कारकिर्द, 19-24 त्यांची कारकिर्द, ह्या 2 वर्षातला ह्या 2 टर्ममधला तुम्ही तुलनात्मक विचार करा. ओके. तो जर तुलनात्मक विचार केला तर त्यांची भाषणं 27 आहेत, माझी भाषणं 53 आहेत. त्यांच्या दुप्पट आहेत, त्यांच्या दुप्पट आहे. पण आता नट बोलतोय ना, नट सम्राट बोलतोय, त्यामुळे लोकांना वाटतं खरं आहे. अच्छा. हां, पण आता मी त्याची पोल खोल केली, माझा व्हिडिओ तो रील केली आहे. ओके. भाषणंच मी करताना ते दाखवले सगळे, कुठल्या विषयावर काय भाषणं केली हा व्हिडिओ दाखवल्यानंतर सगळं पितळ उघड पडलं ना. ओके. लोकांना कळून चुकलं की काय आहे, किती खोटाडेपण आहे. ओके. पण आणि म्हणून हे असं एका बाजूला ह्या विषय, दुसऱ्या बाजूला राजकारण करायला मी सुद्धा माझ्या मर्यादा मनामध्ये मांडलेल्या आहे. बरं. ओके. की मला सुद्धा आता 20 वर्ष राजकारणात आहे, त्याच्या अगोदर 10 वर्ष होतो समाजकारणात आणि राजकारणात सहकारात होतो, 30 वर्ष झाली खूप ना. अच्छा. नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे, बस झालं. माझी मला ह्या वेळेलासुद्धा लढलंच पाहिजे असं मनापासून नव्हतं. बरं. पण देवेंद्रजी, एकनाथभाई शिंदे यांनी सांगितलं, लढा तुम्ही, तयारी करा तुम्ही, लोकांची कामं तशीही करताय, मग लढायला काय हरकत, लढायला काय हरकत. ओके. म्हणून मी उभं राहिलो. त्यामुळे मला माझा हा शब्द आहे की मी माझी शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे मी काही लोकांना भावनिक करतोय वगैरे असं काही नाही. ओके. माझा मी ॲजेंडा माझ्या लाईफचा ठरवलेला आहे. अच्छा. की आता ठीक आहे, ही शेवटची निवडणूक आहे, त्याच्यानंतर माझं संस्थात्मक काम आहेत. मोठी शैक्षणिक संस्था उभी केलेली आहे, एक आर्थिक संस्था उभी आहे, कंपनी आहे माझी, समाज काम करतोय, ते चालूच राहील. चालूच राहील. आता हा जेव्हा एखादा नेता आपली शेवटची निवडणूक म्हणतो, तेव्हा तुमच्या घरातलं कोणी राजकारणात आता थेटपणे तुमचा वारसा चालवण्यासाठी येणार आहे का? तुम्ही 15-20 वर्ष पाहिला, मला 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं मला जेव्हा गरज पडेल, समाजाला जेव्हा गरज पडेल ती समाजामध्ये असतात. माझा मोठा मुलगा अक्षय हा इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तो MBA झालेला, अमेरिकेवरून शिकून आलेला आहे, त्याचं बिझनेस सर्कलमध्ये चांगलं नाव आहे, एक ऑर्गनायझेशन आहे मोठी, एंटरप्रेनर्स ऑर्गनायझेशन, अमेरिकन म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन, भारतात पुण्यातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची एक सोसायटी आहे. बरं. त्याच्यामध्ये तो कार्यरत आहे, त्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांचे त्याचे संबंध आहेत आणि बऱ्याचशा कंपन्या. बरं. त्याच्या मित्रांच्या असल्यामुळं त्या कंपन्यांमध्ये नोकरीला लावण्यासाठी माझ्याच गावातल्या जवळ 50 मुलं भोसरीमध्ये एका कंपनीला जातात, अजून 1-2-3 कंपनीमध्ये, म्हणजे त्याच्या माध्यमातून 200-300 लोकांना रोजगार मिळतो आहे. बरं. पण असं कधी आम्हाला भासलं नाही, जाणवलं नाही की आणि त्यांनी राजकारणात यावं ऑटोमॅटिकली किंवा सर काही झालं तर तो येऊ शकतो. मी फोर्स करणार नाही की राजकारणात या, आणि मी अडवणार नाही तर राजकारणात येऊ नको. अच्छा. त्याची इच्छा असेल, त्याची इच्छा असेल, त्याला असेल तर येईल. ओके. मला कोणी फोर्स केलं नव्हतं. बरं. माझ्या घरातनं मला कोणी सांगितलं नव्हतं, माझ्या आईवडिलांना कळलंच नाही शेवटपर्यंत मी खासदार म्हणून काय असतं ते. अच्छा. त्यामुळं आमच्या घरात तसं काही नाही आहे. ओके. तुमच्या काळातले जे प्रोजेक्ट्स जी चर्चेला होते आणि त्याच्यामुळं तुमची थोडीशी एक तुम्ही विकास रोखणारे नेते म्हणून तुमची एक प्रतिमा तयार करणं तेव्हा प्रयत्न झाला होता, आणि तो होता चाकण विमानतळाचा प्रश्न, की ते चाकण विमानतळ आता शेवटी ते पुरंदरात होईल न होईल, पण तुम्ही ते तेव्हा अडवलं होतं अशी फार मोठी चर्चा होती. डाऊचा प्रोजेक्ट तुम्ही अडवलं होतात असंही तेव्हा तुमचा तो थेट खुलेपणाने विरोध होता, तर ती प्रतिमा आता 2024 नंतर बदलेल. हे बघा, विमानतळ हा त्यावेळच्या माझ्या विरोधकांनी एक नेरेटिव्ह सेट केलं होतं. बर. की विमानतळावरून मला टार्गेट करायचं. बर. वस्तुस्थिती आहे आज, याच्यावर मी तुम्हाला दाखवतो, हे व्हाईट पेपर आहे. बर. या पुस्तकाचं नाव आहे सत्यता. तो विमानतळ का गेलं, का झालं नाही, का झालं नाही याचा असा अर्थ आहे, ते नेव्हिगेशन करणारं जे एअर नेव्हिगेशन डिपार्टमेंट आहे, नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया दिल्लीचं, बरं, त्यांनी
5 सर्वे केले, ते माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 5 सर्वे केले, 5ही सर्वेमध्ये कुठलीही जागा विमानतळाला चाकण आणि खेड परिसरामध्ये योग्य नव्हती. तत्कालीन सरकारनं ही वस्तुस्थिती दाबून ठेवली आणि लोकांनी आजूबाजूच्या जागा घेत राहिले. आणि वस्तुस्थिती अशी होती की एक सर्वे होता का ठीक आहे विमानतळ होईल, पण नदी बुजवावं लागेल. आता नदीचा प्रवाह बुजून दुसऱ्या बाजूला वळवणं हे तर कधी भारतात झालेलं ऐकलं नाही, होऊ शकत. हां, ते याच्यात आहे तसं. अच्छा. माहितीच्या अधिकाराखाली नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी आणि MADC महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांचं स्पष्ट उत्तर आहे. अच्छा. मी विरोध केला म्हणजे का, माझ्या शेतकऱ्यांना म्हणजे मला आठवते संसद भवनामध्ये बैठक झाली होती, त्यावेळेला शरदचंद्र पवारजी होते, सुप्रिया सुळे होते, मी होतो आणि बाकीचे खासदार होते. बरं. की महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला काय काय स्थिती आहे. त्यावेळेला दोघांनी मला सांगितलं की तुम्ही विमानतळाला का विरोध करता. म्हटलं मी अजिबात विमानतळाला विरोध करत नाही, विमानतळ झाला तर माझ्या भागाचा विकास होईल, विमानतळ झाला तर सर्वात जास्त वापर मलाच करावा लागेल. ओके. पण एक गोष्ट लक्षात घ्या, विमानतळ होत असताना सरकारचं प्रशासनाचं कर्तव्य आहे की शेतकऱ्यांना समजून सांगा की तुमचं काय भलं होणार आहे किंवा तुमचं काय वाटोळं होणार आहे. ओके. हे माफक अपेक्षा होती माझी. अच्छा. आणि ती सांगितली त्याच्यानंतर सरकारनं कधी परस्पर जाऊन तिथं मोजणी करणं हे करणं, त्यामुळे लोकांनी विरोध केला. आता शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर ज्यांची जमीन 60% जमीन बागायती आहे तिथं जर तुम्ही विमानतळ करत असणार तर शेतकऱ्याच्या बाजूनं उभं राहणं माझं कर्तव्य आहे, मी ते केलं. ओके. पण एवढा विरोध कधीच झाला नव्हता की विमानतळ तिकडं जावं. आणि मी एवढा विरोधी पक्षात असताना एकमेव खासदार मी विरोधी पक्षातला ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, की माझी एवढीही ताकद नव्हती की केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुमचं असताना की तो विमानतळ माझ्या सांगण्यावरून इथून जाईल एवढ्या मोठा नव्हतो. पण ते भौगोलिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थितीमध्ये गेलं आणि माझ्या नावावर ते बिल खपवलं. आताच्या खासदार त्यांना याच्यामधलं काही माहिती नाही. अच्छा. काही अपूर्ण माहितीच्या आधारावर ते मग यांच्यामुळे विमानतळ गेलं, यांच्यामुळे सॉफ्ट टार्गेट, हे टार्गेट आहे. अच्छा. हे सोपं आहे की कोण यांच्यामुळे गेलं. अरे यांच्यामुळे गेलं याचा अर्थ तुम्ही त्यावेळेच्या सरकारला कमजोर समजता की आढळवणं घाबरून विमानतळ तिकडे गेलं असंही नाही ना. बरं, गेलं तर कधी गेलं, 2014 गेलं तिकडे. मग 2014 ते 2024 का नाही झालं मग. ओके. तिथंही विरोध आहे ना. इथं जेवढा विरोध झाला त्याच्या 25 पटीनं विरोध तिथं आहे. तिथं कुणाला टार्गेट करत नाही. ओके. इथं विरोध खूप कमी. अच्छा. आणि त्यात तुम्हाला टार्गेट केलं, बस बाकी काही नाही. जेव्हा ही विमानतळ चर्चा होती तेव्हा तुम्ही या परिसरात चाकण परिसर काही जागावर घेतली होती का? अजिबात नाही. बर. ही जागा वगैरे मी मतदारसंघामध्ये तसे काय उद्योग करतच नाही कधी. बर. ओके. बाकी पुढाऱ्यांसारखं जागा घेणं हे करणं काय म्हणतात त्याला इसार पावती हे शब्दही मला माझ्या परिचयाचे नाही आहेत. अच्छा. तुम्हाला ते टेक्नॉलॉजीमध्ये याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे. मला माझी तंत्रज्ञान हे विषयावर, इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर सायन्समध्ये मला त्या विषयावर माहिती आहे. आज लोक म्हणतात ना सेमीकंडक्टर. अहो मी 30 वर्षापासून सेमीकंडक्टरमध्ये आहे. ओके. कुणालाही माहिती नाही भारतामध्ये सेमीकंडक्टर चिप्स यायच्या त्या माझ्या माध्यमातून सुरुवातीला यायच्या. ओके. आज पण भारतामध्ये सर्वाधिक जास्त स्टॉक सेमीकंडक्टरचा कुठलं कोणाकडं असेल तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त माझ्याकडं आहे. ओके. ते ट्रेडिंग वगैरेसाठी मी बरोबर मॅन्युफॅक्चरिंग नाही म्हणत मी, पण सेमीकंडक्टरचं जे नॉलेज आहे मला, म्हणजे अनुभव आहे, नॉलेज होण्यापेक्षा अनुभव आहे, एक्सपर्टाईज आहे, ती मला नाही वाटत कोणाशी आहे. कारण त्या ते क्षेत्र माझं आहे. ओके. मी 1978 सालापासून ह्या क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे बघा 45 वर्ष ह्याच सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स ह्या विषयामध्ये मी संबंधित आहे. आज जे म्हणतात ना कम्प्युटर हार्ड डिस्क, आज आपल्याकडं 10 TB 20 TB आहे. तो माझ्याकडं सुरुवातीला 20 MB हार्ड डिस्क असायचा. म्हणजे आत्ताची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या 1000 पटीनं कमी, लहान. पण त्याची किंमत त्यावेळेला 1 लाखात असायची. आता TB ची किंमत 15,000 ला 5,000 ला आहे. बरोबर. हे एवढं बघितलं एक क्षेत्र मी. अच्छा. म्हणजे कधी कधी गमतीनं लोक सांगतात ज्या पद्धतीनं सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या क्षेत्रात किमती कमी होत गेल्या तीच टेक्नॉलॉजी तशाच प्रकारचा रेशिओ जर ऑटोमोबाईलमध्ये असता तर रोल्स रॉइस गाडी आज 10 रुपयाला असते. ओके. हे क्षेत्र मी बदल मी पाहिलेत. अच्छा.
तुम्ही अजूनही तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष देता की मुलगा? मी माझ्याकडं आयपॅड असतो. बर. माझी मुलं जी बघतात ते मॅन्युफॅक्चरिंग रिसर्च याच्यावर दोघेही काम करतात. बर. सेमी कंडक्टर ट्रेडिंग हा माझा विषय, आवडीचा विषय. बर. ओके. माझ्या मुलांना फारसा त्यात रस नसतो. बर. माझ्याकडे जो स्टॉक आहे किंवा काही ऑफर असतात बाईंग सेलिंग, बर, ते मी माझ्या आयपॅडवर बघत असतो. अगदी दिल्लीत असलो तरी, इथं गावात असलो तरी, भीमाशंकरच्या आहुप्यामध्ये जरी गेलो, बर, तरी कोणाच्या रिक्वायरमेंट आल्या, समजा स्वित्झर्लंडवरून आली आहे, कधी स्वीडनवरून आली आहे, बर, किंवा मॅकडोनाल्ड डग्लस अशा कंपन्या आहेत, नासा आहे, बर, त्यांना लागणारे स्पेअर्स किंवा ऑब्सोल्यूट सेमी कंडक्टर असतं. ओके. बऱ्याचशा वेळेला ते माझ्याकडे हिट होतं की तो प्रॉडक्ट माझ्याकडे अवेलेबल आहे. बरं. ओके. म्हणजे मग तुमच्याकडे रजिस्ट्री नोंदणी करत असतील, मागणी डिमांड करत असतील, ते अजूनही माझं चालू आहे. अच्छा. बरं. त्यामुळे ते इसार पावती जमिनीचे व्यवहार ते मला त्यात इंटरेस्टच नाही, इंटरेस्ट राहिला नाही कधी. यातला जो मुद्दा 2019 पण गाजला तो होता पुणे नगर रोड, पुणे नाशिक रोडच्या ट्रॅफिकचा. तुम्ही आता सेमी कंडक्टर सारख्या एका सूक्ष्म एका व्यवसाय क्षेत्रामध्ये इतकं बारीक लक्ष घालता, पण हा विषय तुमच्या नजरेतनं कसं काय सुटला? ह्या ट्रॅफिकची समस्याला चाकणचा एक जो चौक आहे, की त्या चौकातली समस्या का सुटू नाही शकली हा लोकांना खरं पडणार प्रश्न. मला सांगतो, खेड सिन्नर हा रस्ता मागणी नव्हती लोकांची. बर. 2007-2008 मी पुढची ट्रॅफिक लक्षात घेऊन, भविष्यामध्ये काय होणार आहे, चाकणचं काय ग्रोथ कसा राहणार आहे हे लक्षात घेऊन मी स्वतः सुमोटो पुढाकार घेऊन, बर, हा रस्ता बीओटी तत्वावर मोठा व्हावा, वाइडनिंग व्हावं, बायपासेस व्हावेत ह्यासाठी तत्कालीन मंत्री सी पी जोशी यांच्याकडे गेलो होतो. बर. आणि खूप बैठका झाल्या की हा खेड सिनर पाहिजे मला. बर. तर त्यांनी सुरुवातीला खूप खळखळ केली, नाही होणार, महाराष्ट्र खूप बहुत बजेट दिया अभी नाही आहे, आगले बजेटमध्ये देखेंगे. त्यावेळेला मी खूप संघर्ष केला, त्यांच्या कार्यालयामध्ये मी सोफ्यावर मांडी घालून बसलो. बर. आणि त्यांना सांगितलं, जोपर्यंत मला तुम्ही शब्द देत नाही तोपर्यंत मी उठत नाही. बर. भले तुम्हाला मार्शल बोलवून मला उचलून या, पण मी हलणार नाही. आणि त्यांनी त्याला सांगितलं, बाबा ठीक आहे, आप अगले हफ्ते आइए, हम साथ में बैठेंगे और इसके ऊपर विचार परामर्श करेंगे. ओके. आणि पुढच्या आठवड्यात त्यांनी मान्यता दिली. ती झाली 2008 गोष्ट. बर. 2008-2013 हा डी पी आर करायला लागला. बर. हे कुठून रस्ता करायचा, काय करायचा, मी स्वतः आज जे बाकीचे क्रेडिट घेतात ना मोठे मोठे डायलॉग मारून, बर, असे काय ते काय बोलू नये अशा प्रकारे ते मी केलं म्हणणार आहे. 2008-2013 डी पी आर तयार करण्यासाठी त्यावेळेला तावडे म्हणून नॅशनल हायवेचे अधिकारी होते, खोडसकर होते, खोडसकर त्यांच्याबरोबर अगदी खेडपासून सिन्नरपर्यंत रस्त्यानं चालून बायपास ह्या शहरात इथून घ्या, त्या शहरात इथून घ्या, इथं असा पाहिजे हे मी स्वतः बसून केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्या रस्त्याची आखणी केली. 2013 त्याचा डी पी आर तयार झाला, मंजुरी झाली. 14 गडकरी असताना त्याचं टेंडर निघालं. ओके. आणि दुर्दैवानं 4 त्याचं काम पूर्ण व्हायला पाहिजे, झालं नाही. अच्छा. आणि ज्या वेळेला 2018 हा प्रश्न ट्रॅफिकचा निघाला, त्यावेळेला मी गडकरींना प्रश्न विचारला लोकसभेमध्ये. गडकरींचं माझ्याकडे टेप आहे. गडकरींनी स्पष्ट सभागृहामध्ये सांगितलं होतं, खेड सिन्नर ह्या रस्त्याचं काम आणि ह्या रस्त्याचे 5 बायपासेचं काम माननीय सदस्य यांच्या सांगण्यावरून, म्हणजे माझ्या सांगण्यावरून मंजूर झालेले आहेत, त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि आता त्याचं काम चालू होणार आहे. ओके. हा धडधड पुरावा आहे. अच्छा. पण तरीसुद्धा ह्या खासदारांनी मध्यंतरी मंचरमध्ये भाषण करताना चॅलेंज केलं मला. मला म्हणे सगळ्या तारखा काढा, काम कधी पूर्ण झालं ते बघा, ही 6 बायपासेस मी केले. लोकांना टाळ्या वाजवायला काही जात नाही हो, पण त्याच्या पाठीमागं कष्ट किती आहेत. 2008-2018 भांडलो आणि तो रस्ता पूर्ण झाला. ओके. मला ठीक आहे, श्रेय घ्या हो तुम्ही, पण काम झालं ना. बरोबर. आता मग सांगा, तुम्ही श्रेय घेता, चाकणची ट्रॅफिक का नाही झाली? तो प्रोजेक्ट वेगळा होता आणि हा प्रोजेक्ट वेगळा, खेड टू सिन्नर आणि ते चाकण. चाकणचं तर नक्की काय त्याच्यामध्ये? त्याच्यासाठी काय होतं की बराचसा भाग हा पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला होता, मोशीपर्यंतचा. ओके. आणि तिथून पुढचा ग्रामीण PWDचा होता. ओके. भूसंपादन इकडचं झालं होतं. बर. पण तिकडचं भूसंपादन पलीकडे, चाकणच्या पलीकडचं भाग. ओके. नाही, चाकणच्या मोशीच्या पलीकडे, मोशीच्या पलीकडे ते. आणि त्याच्यासाठी सुद्धा मी कमीत कमी 10-12 बैठका घेऊन त्याचा डी पी आर तयार केला, कसं करायला पाहिजे, कुठं फ्लायओव्हर किती रुंदीचा, कुठची लांबीचा, काय सगळं झालं. 2017
त्याचं टेंडर निघालं होतं. बरं. 2017 त्याचं टेंडर निघालं होतं नॅशनल हायवेचं. ओके. 1200 कोटी रुपयाचं. PCMC ऐनवेळी खो घातला की आमच्या हद्दीतलं ॲक्विजिशन, लँड ॲक्विजिशन जे झालेलं आहे त्याचं अलाइनमेंट आम्हाला चेंज करायची, त्यामुळे ते टेंडर थांबवा. बरं. दुर्दैवानं ते टेंडर थांबवावं लागलं. ते अजूनही आहे तसंच. अच्छा. त्याच्यानंतर माझा पराभव झाला. मला वाटलं आता होईल लवकर, पण तो प्रोजेक्ट आहे तसाच थांबला आहे. तो 1 इंच पुढं हललेला नाही. आता मला ते काम पूर्ण करण्यासाठी 4 जूनला जेव्हा निकाल लागेल, त्या जेव्हा तुम्ही गुलाल उधळाल, तर त्यानंतर या हा रस्ता जी चाकण एक साधा चौक तिथला, तिथे उड्डाणपूल होणं, याला साधारणपणे किती दिवस लागतील तुम्ही काही सांगू शकाल? मी तुम्हाला सांगतो, चाकण कुरुळी MIDCला जाणारा रस्ता हो, ही ट्रॅफिकचं जे आहे, मला फक्त 2 वर्ष द्या. बरं. म्हणजे नाशिक फाट्यावरून अगदी मंचर किंवा आळे फाट्याला माणूस 1/2 पाऊण तासामध्ये जाईल याची मी गॅरंटी देतो. सेम तसंच वाघोलीपासून तर ते शिरूरपर्यंत जे ट्रॅफिक आहे तो थोडासा अडचणीचा प्रश्न आहे, पण त्याच्यावर पण मार्ग निघेल. गडकरींनीसुद्धा मार्ग काढलेला आहे. सगळा फ्लायओव्हर 2-स्टोरी 3-स्टोरी फ्लायओव्हर करायचा. बरं. पण ते थोडा खर्चिक प्रोजेक्ट आहे. अच्छा. त्याला कदाचित अजून 2-3 वर्ष लागतील. यातला तुमची जी ही ट्रॅफिकची प्रायोरिटी आहे, दुसरा असा एक प्रोजेक्ट सांगा की ज्याच्यावर तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षामध्ये प्राधान्यानं काम करायचं आहे. माझा सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो आहे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे. बरं. मुळात 2002 सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री असताना त्यांनी एक सर्वे केला होता पुणे नाशिक रेल्वेचा. बरं. आणि तो सर्वे केल्यानंतर त्याच्यावर बरंचसं उहापोह झाला, लोकसभेमध्ये चर्चा झाली त्या काळात. माझ्याकडे त्याचे मिनिट्स आहेत. त्यात असं आढळून आलं की हा रेल्वे प्रकल्प तोट्याचा आहे, नुकसान होणार आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे निगेटिव्ह आहे. बरं. त्यामुळं ती फाईल 3 वर्षानंतर बंद केली. बरं. त्यावेळेला त्यांचा खर्च अपेक्षित होता 750 कोटी रुपये. ओके. एवढे 750-800 कोटी रुपये लागतील 2099-2000 दरम्यान असेल. मी खासदार झाल्यानंतर 2005 ती फाईल परत उघडली, 2005-06. त्यावेळेलासुद्धा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROR जो म्हणतात, ROI, तो परत निगेटिव्ह निघाला. मी पुन्हा एकदा सगळा विचार केला की अरे बाबा, इथं कृषीप्रधान जिल्हा आहे नगर नाशिक आणि पुणे, ह्या मालाची वाहतूक तिथं जर गेली तर मध्य भारतात चांगल्या पद्धतीनं माल जाईल. तिथं चाकण MIDC आहे, तिथं ऑटोमोबाईल मार्केट आहे, हेवी इंडस्ट्रीज आहेत, त्याची वाहतूक आपल्याला जर करायची असेल तर ते एक चांगला उपयोग होईल. मग दुसऱ्यांदा मी रेल्वेचं सर्वे करण्यासाठी सर्वेचं काम मंजूर करून घेतलं, जे काय 2-4 कोटी असतील ते, आणि त्या अधिकाऱ्यांबरोबर मी स्वतः ही मंचरची मार्केट कमिटी, खेडची मार्केट कमिटी, इथं मालाची एवढी वाहतूक होते, तिकडं वाहतूक होते, नारायणगाव आहे, जुन्नर आहे, हे सगळं फिरून दाखवलं आणि सर्वे करायला लावलं. बरं. त्यावेळेला त्यांना तर असेल साधारण 2010-12 दरम्यानची, आणि त्यावेळेला त्यांना तो ROI पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर काँग्रेसचं सरकार होतं, मी पाठपुरावा केला, लोकसभेमध्ये भांडलो आणि त्यांनी त्या प्रकल्पाला तत्वशः मंजुरी दिली. ओके. 2012 दरम्यान. बरं. त्या मंजुरीमध्ये मंजूर करून लोकसभेच्या सभागृहामधून तो प्रकल्प प्लॅनिंग कमिशनला गेला, कारण त्यावेळेला त्याची किंमत होती 1400-1500 कोटी रुपये. ओके. तो प्लॅनिंग कमिशनला गेल्यानंतर तो इतके प्रोजेक्ट आम्ही पाठिंबाचं 32व्या क्रमांकाची फाईल असल्यामुळं ते काय त्याला नंबर आला नाही, ते लॅब झालं. बरं. 2014 सुरेश प्रभू तिथं परत मंत्री झाले, त्यावेळेला मी त्यांच्याकडं मागणी केली. पहिल्या वर्षी ते नाही म्हणाले. मी तिथं सुरेश प्रभू तसे माझे जुने मित्र, त्यांच्यावर मी टीका केली. त्यांनी रात्री मला घरी बोलून घेतलं, अरे तू असं का केलं तुम्ही? हो, माझी मागणी आहे. अरे म्हणजे सांगायचं नाही का अगोदर आपल्या? नाही म्हटलं आता सांगतो. ठीक आहे. मग पुढच्या वर्षी 2015 त्यांनी त्या प्रकल्पाचं आदेश दिले आणि जवळजवळ 2500-2700 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर केला. ओके. ही 14-15 गोष्ट. हां. आणि त्या याच्यामध्ये काय सांगितलं की बाबा, हा प्रकल्प आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समभागातून ही कंपनी उभी करू. बरोबर. MRIDL म्हणून 50-50% भांडवल जमा करायचं आणि कंपनी स्थापन करायची. ते पण मी पुढाकार घेतला, कंपनी स्थापन करायला सरकारच्या मागे लागलो, दोन्ही सरकारनं ती कंपनी स्थापन केली. आणि मग ते करत असताना अशी नवीन आयडिया आली,
नवीन जे आता जे एम डी आहेत आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन, की हा चांगला भाग आहे तर इथं हाय सेमी हाय स्पीड प्रोजेक्ट करा. बरं, सेमी मला एक फक्त थोडक्यात सांगा, नॉर्मल रेल्वे, सेमी हाय स्पीड, हाय स्पीड हा काय फरक आहे आपल्या प्रेक्षकांना कळेल. नॉर्मल रेल्वे तुम्हाला माहिती आहे कशी किती स्लो वेगानं जाते. बरं, ओके. सेमी हाय स्पीड म्हणजे हाय स्पीडपेक्षाही कमी वेगानं. बरं, पण तुम्ही नाशिक पुण्यावरून निघाला तर नाशिकला कदाचित तासा सव्वा तासात पोचाल अशा प्रकारची सेमी हाय स्पीड. ओके. आणि त्याला वेग आहे, त्याला दोन्ही बाजूनी बंधन आहेत, म्हणजे कंपाऊंडिंग कॉरिडॉर असणार, सेपरेट कॉरिडॉर असणार त्याला, आणि थोडा खर्चिक प्रोजेक्ट. सुरुवातीला त्याची किंमत निघाली 11,000 कोटी. बरं, नंतर झालं 14,000 कोटी, नंतर 16,000 कोटी. दुर्दैवानं हे सगळं इतकं मी करत आणलो, इतकं की मला 2019 प्रचारामध्ये समोरच्या उमेदवारानं माझी खिल्ली उडवली, इतकी की त्यांनी मीम्स तयार केले, काही रील्स तयार केले. बरं, त्याची छोटी खेळण्याची गाडी दाखवली, रेल्वे गाडी, आणि जुग 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 रेल्वे गाडी इकडनं आली तिकडं गेली, जंगलात फिरली वगैरे, असं म्हणजे चेष्टा केली. पराभव झाला मग प्रकल्प तिथंच. मग 4 महिन्यानं जसं त्यांना कळलं की DPR तयार आहे, अरे बाबा हे होणार आहे, मग कुठंतरी आता ते मी आता करणार, 15 वर्षाचे झालं नाही, 15 वर्ष काय केलं रेल्वे काय नाही, आता मी 2 वर्षात करणार, 3 वर्षात करणार, अशा प्रकारच्या गर्जना करायला लागल्या. पण मुळात रेल्वे हा प्रकल्प काय असा लगेच होत नाही. बरोबर, 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्षात नाही, 15 वर्षात तुम्हाला जमलं नाही ते मी आता 2 वर्षात रेल्वे धावून दाखवणार. ह्या नुसत्या गर्जना करण्यापेक्षा मी ते वस्तुस्थिती सांगतो. कोकण रेल्वे एक उदाहरण घ्या, मधु दांडवते, जॉर्ज फर्नांडिस या सगळ्या लोकांनी तिथं लक्ष घातलं, रेल्वे व्हावी अशी संकल्पना मांडल्यानंतर रेल्वे रुळावर धावायला 28 वर्षे लागली. स्वतः जॉब म्हणजे मधु दांडवते रेल्वेमंत्री असताना. बरोबर, इथं तर काहीच नाही ना, तरीसुद्धा मी 13 वर्षात DPR तयार करून मंजुरीपर्यंत आणला. दुर्दैवानं हा मतदारसंघ खासदार विना असल्यामुळं ह्या मतदारसंघाला खासदारच नव्हता. अच्छा, 543 मतदारसंघापैकी हा एकमेव मतदारसंघ की फार मोठा आरोप करताय. हो हो, खासदारच नव्हता ना. हे दोनदा उदाहरण सांगतो, ही रेल्वेची एक बैठक होती राज्य सरकारने घेतलेली आणि ते केंद्राचे काही अधिकारी आले होते. ह्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहायला, ऑनलाईन उपस्थित राहिले, ते कुठून? फिल्म सिटीच्या सेटवरून. इथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधिकारी मंत्रालयात बैठकीत आहेत आणि ऑनलाईन मिटिंग अरेंज अटेंड करतायत, ते सुद्धा सेटवरून. अच्छा, म्हणजे किती दुर्दशा होय मतदारसंघाची. आणि म्हणून हे काही नाही, पण आता 5 वर्ष जो प्रकल्प मी जिथं सोडला होता आज पण तिथंच आहे. ओके, एकही इंच फाईल इथून तिथं हललेली नाही. मला ते करण्यासाठी काही आता राजकीय प्रश्न घेतो याच्यामध्ये, की खरोखरीच तुमचं आणि राष्ट्रवादी नेत्यांचं ट्युनिंग जमलं आहे का? आणि त्याच्याआधी छोटासा प्रश्न, जे अजित पवार तुमच्या प्रवेशाच्या भाषणात म्हणाले होते की तुम्हाला पाडण्यासाठी आम्ही फार प्रयत्न केले पण तुमचा पराभव झाला नाही, तर ते काय तुमचं गुपित होतं की बाबा तुमचा पराभव न होण्याचं 3 वेळा? हे बघा, 3 वेळा मी निवडून येत होतो कारण लोक, मायबाप जनता माझ्याबरोबर होती. बरं, मतदारसंघामध्ये मी इतका दांडगा संपर्क होता मतदारसंघामध्ये माझा, मी तुम्हाला कदाचित सांगितलं असेल यापूर्वी, पहिल्यांदा मी निवडणूक जिंकलो त्यावेळेला मतदारसंघ फरागदी तामिनीघाटतून सुरुवात व्हायचा, ते नाणेघाटापर्यंत. हो, म्हणजे तामिनीघाट ते नाणेघाट इतका प्रवास व्हायचा. रात्री मुळशी त्या भागात तामिनीघाटाच्या परिसरामध्ये 12 वाजेपर्यंत दौरा करायचा, मशाली पेटून, तिथं लाईट पण नसायची, मशाली पेटून दौरे करायचे, लोक उभे राहायचे असे, तिथंच एखाद्या कातकऱ्याच्या घरी जेवायचं आणि 12-1 वाजता मी गाडीत बसून यायचो, फ्रंट सीटला बसलो असं घाटेत भरपूर. ड्रायव्हर गाडी चालवताना कुठंतरी अशी वळलं ना गाडी, अशी झाली की ब्रेक लागतो ना, ब्रेक मारला की खडबडून जागा व्हायचं. त्यावेळेला मला 5 मिनटं लागायची जस्ट टू डिसाईड की मी कुठं आहे. मी इकडं तिकडं बघायचं, अरे मला लक्षात नाही आता कुठं चाललो, मुंबईला चाललो की गावाला चाललो आहे की मंचरला चाललो आहे की कुठं चाललो आहे. इतका प्रवास झाला, इतका संपर्क होता. मला आठवत आहे मूळ भोर तालुक्यामध्ये कुठल्या तरी एका गावामध्ये काही महिला खाली रस्त्यावर आल्या होत्या, मला म्हणे आमची पाण्याची व्यवस्था खूप अडचण, महिला म्हटलं काय झालं,
म्हणजे आम्ही डोंगरावर राहतो, पाणी नाही, आमची 50-100 घरं आहेत, कधीच पाणी नाही आम्हाला, आम्हाला 2.5 किलोमीटर खाली उतरून हंडे भरून वर जावं लागतं. त्या दिवशी मी त्यांच्याबरोबर डोंगरावर गेलो होतो आणि वस्तुस्थिती बघितली आणि 6 महिन्यानंतर तिथं पाणी चालू केलं, नळ तिथं केलं. इतकी कामं, इतका प्रचंड लोकांमध्ये हे की फार अगदी नाणे घाटात जाओ किंवा कुठे जा, घाटघरला जा, इकडं जा तिकडं जा, लोकांना ओळखायचं की बरं हा खासदार खासदार आहे. पूर्वी लोकांनी कधी खासदार बघायचा नाही, खासदार निधी काय हे कोणाला कधी माहितीच नसायचं. तो निधी मी गावागावामध्ये पोचवलो, लोकांमध्ये पोचलो. मला आश्चर्य वाटायचं, एकदा मी नाणे घाटाच्या जवळ गेलो होतो, संध्याकाळी 7 वाजले होते, घाट चढून वर गाडी अशी चढावर चढत होती, मुलं खेळत होती, तर ती मुलं आता माझा तसंच त्यांचा जवळच असं म्हणून काही नाही, पण ती मुलं म्हणायची, तिथं घोषणा देत आली, एकच वादा शिवाजी दाद. ओके, माझ्या दृष्टीने ती अचीवमेंट होती. अच्छा, लहान मुलं, कधी मी तिथे गेलो नाही गावात, कधी काय नाही, हा असा प्रवास हा अख्ख्या मतदारसंघामध्ये करत होतो. आणि मतदारसंघ काय छोटा नव्हता, 6,500 स्क्वेअर किलोमीटर मतदारसंघामध्ये मी अशी एकही वाडी वस्ती सोडली नाही की मी तिथं गेलो नाही. ओके, आणि म्हणून 3 वेळा निवडून येण्याचं माझं हे कारण. ओके, तुम्ही शरद पवारांना देखील आव्हान दिलं होतं, तुम्ही सुद्धा उभं राहून दाखवा वगैरे असं? अजिबात नाही, हे सुद्धा कुठेतरी चुकीचं नेरेटिव्ह सेट केलं होतं. बरोबर, शरद पवारांना मी कधीच आव्हान दिलं नाही. बरं, लोक मला म्हणायचे की तुम्ही शरद पवारांच्या विरोधात उभे राहतात. हां, म्हटलं नाही, शरद पवार माझ्या विरोधात उभे राहतात, कारण मतदारसंघ माझा आहे ना. अच्छा, म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड हे हक्काचे माझे मतदारसंघ. ओके, ते इथं उभं राहणार असं असल्यामुळे मी साईज कर, याच्यामध्ये नॅचरल आहे हो. अच्छा, म्हणजे इतकं मरमर मेहनत केल्यानंतर जर दुसरं कोणी म्हणत असेल की तिथं उभं राहणार असेल तर मी का सोडू. ओके, आणि लोक म्हणे पवारसाहेबांच्या विरोधात उभं राहणार, म्हटलं हो राहणार. अच्छा, आणि मग कुठून तरी आपसूक वाक्य निघालं, म्हणजे पवारसाहेब काय ओबामा आला तरी उभा राहणार, ते नॅचरल आहे. शिक्रापूरच्या सभेमध्ये तुम्ही म्हणालो ना, ओबामा जरी उभा राहिला तर मी लढणार आणि निवडून येणार, ही माझी मनाची प्रामाणिक भावना होती. ओके, त्याच्यामध्ये कुणाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. अच्छा, पण त्यावेळेला त्या लोकांनी साहेबांना आव्हान देतात, साहेब आव्हान कोण द्यायला, कोण मी त्यांच्यापुढं कोण. अच्छा, माझी ही प्रामाणिक भावना होती की माझा मतदारसंघ आहे, मेरी झासी नाही दोंगी, बस एवढाच विषय. एवढाच विषय होता. तुमचा जो ट्युनिंगचा प्रश्न आहे, तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी तुमचं ट्युनिंग जुळलं आहे का? हे बघा, माझी राजकीय सुरुवातच मुळात ह्या सगळ्या मंडळींबरोबर झाली. बरं, वळसे पाटील, माझी राजकीय सुरुवात ही वळसे पाटलांबरोबर झाली. बरं, ते सुद्धा राजकारणात नवीन होते, मी सुद्धा राजकारणात त्यांच्याबरोबर झालो, मग ते आमदार व्हायच्या अगोदरपासून आमचे दोस्ती होते, म्हणजे 1987 सालापासून. बरं, ते 87ला ते आमदार नव्हते, ते पवारसाहेबांच्या बरोबर काम करत होते, तेव्हापासून आमचा परिचय होता. मग हळूहळू ते आमदार झाले, नंतर मग त्यांच्यावर काम करायला सुरुवात केली. मी एक माझा व्यवसाय सांभाळून जेव्हा जेव्हा मला इथं मतदारसंघात येता येईल, मदत करता येईल, तेव्हा मी करत गेलो. पॅरलली मी माझ्या संस्था उभ्या करत गेलो, उपतसंस्था असेल, शिक्षण संस्था असेल, व्यवसाय असेल, त्यामधून वाढवत करत गेलो. आणि मग हळूहळू मग तिकडं वल्लभ शेठ बेंडके, इकडं नारायण पवार, अशा लोकांच्या ओळखी वाढत गेल्या आणि ऑटोमॅटिकली लोकांचे संबंध चांगले जुळत गेले. ओके, अजित पवारांची माझी कशी अशी वैयक्तिक दुश्मनी वगैरे अशी नव्हती, ते स्पष्ट बोलायचे, मी त्यांना स्पष्ट उत्तर द्यायचं, एवढंच. ओके, पण वैयक्तिक किंवा असं काहीच नव्हतं ना. अच्छा, आता ट्युनिंग इतकं जमलं आहे. बरं, कधी कधी वाटतं अजित पवारांच्या बरोबर आपण इतके वर्ष का नव्हतो. ओके, असं तुम्हाला वाटू लागलं? साहजिकच वाटणार, कारण त्या माणसाचा स्वभाव पाहिला मी आता गेले 4 महिने, इतकं जुळून बघायला मिळालं. बरं, एक अतिशय साधा, सरळ आणि मनावर मनापासून प्रेम करणारं नेता. हेच दिलीप मोहितेंबद्दल काय सांगाल? दिलीप मोहितेंच्याबद्दल सुद्धा आता मी सांगतो तुम्हाला, 20 वर्ष आमचा संघर्ष होता. हो, पण तो संघर्ष हा नेहमी राजकीय स्वरूपाचा राहिला, वैयक्तिक असा कधीच संघर्ष नव्हता, काही कारणच नव्हते ना. अच्छा, मी माझा पक्ष वाढवायला, ते त्यांचा पक्ष वाढत होते, त्यामुळं एकमेकांच्या टक्कर व्हायच्या, एकमेकावर आरोप प्रत्यारोप व्हायचे. बरं, पण आता जसं अजितदादांनी यांनी सगळ्यांनी बसून आम्हाला समोरासमोर बसवलं, मतभेद विसरायला लावलं, मतभेद विसरलो. आता 2 दौरे त्यांच्याबरोबर झाले, त्यांचंसुद्धा मन अतिशय साफ मनाचा माणूस आहे. बरं, कधी असं मनात एक बाहेर वेगळं एक असं नाही. ओके, एक
स्वच्छ सरळ दिलदार मनाचा माणूस. ओके, हे जर तुमचे जुने व्हिडिओ जर आम्ही तुम्हाला दाखवले की तुम्ही मोहितेंबद्दल काय बोलत होता सांगतो ना. अगदी असे अनेक व्हिडिओ असतील. अजित पवारांना पण मी चॅलेंज केलं होतं असं नाही, असं ज्या अर्थी मी शरद पवारांना सांगितलं होतं की ओबामा राहिले तरी मी अर्क उभं राहणार आहे. ओके, ती त्यावेळेची तत्कालीन भावना होती, त्यावेळेला तत्कालीन राजकीय परिस्थिती होती. दिलीप मोहिते यांच्याबद्दल सुद्धा मी खूप टीका केली आहे आणि त्यांनी मला सोडलं नाही कधीच. बरोबर. अच्छा, हो, त्यामुळं ते हे राजकारण आहे. शेवटी आता समीकरणं बदलली. तुम्ही आता देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा असतील आले ना एकत्र, राष्ट्रवादी भाजप शिवसेना सगळे कार्यकर्ते एकत्र आले, आता एकजण काम करतायत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा असा 100%. ओके, भाजपच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की दादा राष्ट्रवादीचे आहेत, मग आता जे भाजपचे निष्ठावान जे कार्यकर्ते होते ज्यांनी कमळावर मारला शिक्का, धनुष्यबाणावर शिक्का मारला, त्यांचा कमळ घड्याळावर शिक्का ते बोट दाबताना हात थरथरणार नाही त्यांचा? हे बघा, आज मुख्य उद्देश काय महायुतीचा, NDA सरकार केंद्रात यावं, बरं, नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान व्हावं, आणि हे करण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा कटुता होतीच की तरी पण धनुष्यबाणाचं बटन दाबतच होते ना, किती कटुता पर अगदी शिगेला पोचली असताना सुद्धा शेवटी युती आहे, मग युतीमधला युती धर्म पाळून भाजपचे कार्यकर्ते धनुष्यावर बटन दाबत होते, त्यामुळे तसं काही घड्यावर बटन दाबणं त्याचा पारंपरिक विरोध होता. नाही नाही, शिवसेना भाजपसुद्धा गेले 10 वर्षात पारंपरिक किती टोकाचे विरोध झाले. बरोबर. ओके, हां, त्यामुळे त्याचा काही फरक पडला असं मला नाही वाटत. काय घड्याळाचं बटन दाबायला काय, शेवटी घड्याळाचं बटन जर नाही दाबणार तर म्हणजे काय दुसरं विरोधी पक्षाचं दाबणारच नाही ना, मग कुठलं तरी बटन दाबावं लागणार आहे. त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते हे तसे प्रामाणिक असतात, त्यांना एक वेगळी शिकवण असते, शिस्तबद्ध पद्धतीचा सेवा पक्ष आहे आणि तो उद्देश काय आहे देशाचं भवितव्य लक्षात घेऊन डोळ्यासमोर उद्देश ठेवूनच ते मतदान घड्याळाचं बटन दाबणार. शेवटचा प्रश्न, 4 जूनचा जो निकाल लागेल त्यात तुम्ही कितीचं मताधिक्य अपेक्षित धरता? मी मताधिक्याचा कधी विचार केला नाही. बर, माझ्या दृष्टीनं निवडून येणं हे महत्त्वाचं आहे. मी उगाच आपलं काहीतरी 2 लाखानं येणार, 2 लाखानं येणार, माझ्या दृष्टीनं बहुमतानं मी निवडून येणार, मग भले 1 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, मी कधीच विचार केला नाही. याचं उत्तर घ्या, बघा, पहिल्या निवडणुकीमध्ये माझं मताधिक्य होतं 20,810. बरोबर, अवघ्या 20,810 मतानं आलो. दुसऱ्या निवडणुकीमध्ये 2009 1,78,426 मतानं निवडून आलो. माझी अपेक्षा नव्हती की 20,000 तुम्ही डायरेक्टली 1,78,000 पोचता. बरोबर. तिसऱ्या निवडणुकीमध्ये माझं मताधिक्य होतं 3,01,800. दुप्पट जोड. मी असं कधी प्रिडिक्ट केलंच नाही की मी 3 लाखानं येईल, 4 लाखानं येईल, हे मायबाप जनतेच्या हातात आहे, ते ठरवतात. मताधिक्य काय द्यायचं आहे ते ठरवतात. आणि 2019 जरी माझा पराभूत झाला तर त्या पराभवाच्या पाठीमागं कुठेतरी एक सत्य हे आहे की 5,78,000 लोकांनी मला मतदान केलं आहे. ओके, म्हणून तो माझा नैतिक पराभव नाहीच. तुमच्या मागं त्यांना ठीक आहे 1.25 लाख किंवा 6,30,000 मतं पडली जरी असली तरी मला पण 5,78,000 मतदान झालं आहे. ओके, मग त्या लोकांना का सोडावं, त्या लोकांनी मला मतदान केलं आहे, त्यामुळे त्या लोकांसाठी तुम्ही त्यांचा विश्वासाला पात्र राहून त्यांच्या मताची किंमत लक्षात घेऊन मी 5 वर्ष फिरत राहिलो. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश, 15 वर्ष फिरतोय ना मी लोकांवर, 15 वर्ष या लोकांनी मला प्रेम दिलं आहे ना, त्या लोकांना वाऱ्यावर सोडायचं का? त्यांचे 15 वर्षात माझे नातेसंबंध नाळ जुळली, मग ते असे तोडून मी जाऊ शकलो असतो. अमेरिकेला घर आहे, मुंबईला तर मोठं घर आहे, कंपनी आहे, कुठे जाऊन आरामशीर ऐशोराम राहिलो असतो. पण आज पाहता इथं मी एकटा राहतो, माझं कुटुंब मुलं वगैरे सगळे मुंबईला आहे, सगळं सोडलं आहे मी. आज माझं मुंबईला 26व्या मजल्यावर फ्लॅट आहे, अगदी हवेशीर वगैरे छान राहू शकलो असतो, काय नसतं. पण ज्या लोकांनी मला 15 वर्ष डोक्यावर घेऊन नाचले त्यांना का सोडा? मला त्यांच्यात आनंद आहे, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेऊन हेच माझं कुटुंब आहे आज. म्हणून मला आनंद आहे आणि मी तो आनंद घेतो आहे. यस दादा, धन्यवाद तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल आणि 4 जूनसाठी विजयासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.